तर आपण बघितलं हे जे आहे ईटी आहे, टेंजेन्शियल एक्सिलरेशन, हे जे ईसी आहे. तर आपल्याला या दोघांमधलं नेट एक्सिलरेशन काढायचं असलं तरी कसं काढू शकतो? आपण असं काढू शकतो ए नेट दोघांच्या मध्ये याची पण डायरेक्शन चेंज होत राहणारच आहे. जेव्हा जेव्हा ईसी आणि ईटी ची डायरेक्शन चेंज होईल तेव्हा ए नेट ची डायरेक्शन चेंज होणार. तर ए नेट चा फॉर्म्युला काय लिहू शकतो आपण? तर ए नेट चा फॉर्म्युला आपण असा लिहू शकतो मॉड डीव्ही बाय डीटी. अँड मॅग्निट्यूड कसं काढू शकतो आपण? ए नेट चा ए नेट मॅग्निट्यूड आपण काढू शकतो एका फॉर्म्युलानुसार. त्याचं मॅग्निट्यूड ईसी स्क्वेअर प्लस ए टी स्क्वेअर, पुढे कॉस 90, कॉस 90 झिरो येतो प्लस कॉस 90 झिरो येतो म्हणून फक्त एवढंच कॉस 90 झिरो. आणि ची डायरेक्शन डायरेक्शन काढण्यासाठी आपल्याला हा अँगल माहिती असला पाहिजे. डायरेक्शन आपण काढू शकतो यानुसार, हे जर आपण असं हा एक अँगल तयार याची व्हॅल्यू काढू शकतो टॅन अल्फा इज इक्वल टू ए सी बाय ए टी. फॉर्म्युला मॅग्निट्यूड आणि ही डायरेक्शन. ओके, तर सर्क्युलर मोशन मध्ये जे आपलं फोर्थ एक्सिलरेशन आहे ते आहे अँग्युलर एक्सिलरेशन. आणि हे इम्पॉर्टंट एक्सिलरेशन आहे सर्क्युलर मोशन मध्ये. तर हे आपण कसं काढतो? तर कंपॅरिझन करून मी तुम्हाला काढून अँग्युलर अँड लिनियर. लिनियर मध्ये डिस्प्लेसमेंट आपण एस घेतो, इथे थीटा घेतो, बरोबर. इथे एक्सिलरेशन ए अँड इथे अँग्युलर एक्सिलरेशन. अँग्युलर वेलोसिटीचा फॉर्म्युला आपण बघितलेला आहे डी थीटा बाय डी टी. वेलोसिटीचा डी एस डिस्प्लेसमेंट डी टी. एक्सिलरेशनचा रेट ऑफ चेंज ऑफ वेलोसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम, दॅट इज कॉल्ड वेलोसिटी. हे पण डी ओमेगा बाय डी टी. ओके, आपल्याला फॉर्म्युला मिळाला अँग्युलर ॲक्सिलरेशनचा. ओके, तर हे घेऊ अँग्युलर ॲक्सिलरेशन इज इक्वल टू अल्फा. ओके, तर बघूया डी ओमेगा बाय डी टी इज इक्वल टू अल्फा. जर आपल्याला एव्हरेज काढायचं असेल, म्हणजे पूर्ण सर्कलमध्ये एव्हरेज ॲक्सिलरेशन जर काढायचं असेल आपल्याला, तर आपण हा फॉर्म्युला वापरू शकतो अल्फा इज इक्वल टू डेल ओमेगा बाय डेल टी. मीन्स दोन पॉईंट मधली अँग्युलर व्हेलॉसिटीचा डिफरन्स एव्हरेज. अँड जर आपल्याला काढायचं असेल इन्स्टंटेनियस, तर इन्स्टंटेनियस काढण्यासाठी आपल्याला माहित आहे की आपण काळ घेतो डेरिव्हेटिव्ह. तर अशा प्रकारचे हे आपण फॉर्म्युले वापरू शकतो अँग्युलर ॲक्सिलरेशनसाठी. वर वन बाय वन आपण सर्व चौघाच्या चौग ॲक्सिलरेशन बघू. फर्स्ट होतो ए सी सेंट्रीपिटल ॲक्सिलरेशन. त्याचा फॉर्म्युला होता व्ही स्क्वेअर अपॉन आर ए सी. दुसरं होतं टेंजेन्शियल ॲक्सिलरेशन ए टी, बरोबर. त्याचा फॉर्म्युला होता डी मॉड व्ही अपॉन डी टी, डिफरन्स फक्त वेलोसिटी. तिसरं नेट, दोघीचं नेट ॲक्सिलरेशन म्हणजे नेट ॲक्सिलरेशन, दोघीचं मिक्स
त्याला आपण युनिट करतो इनिट इज इक्वल टू पूर्ण फॉर्म्युलाला पूर्ण एक्सेलच्या फॉर्म्युला. आणि चौथं होतं आपलं अँग्युलर एक्सेलरेशन. एव्हरेज साठीचा फॉर्म्युला होता डेल ओमेगा अपॉन डेल टी, ओके. अँड इन्स्टंटेनियस साठीचा फॉर्म्युला होता डी ओमेगा बाय डी टी डेरिव्हेटिव्ह. तर आपण आज ह्या लेक्चरमध्ये आपण बघितलं की एक्सिलेशन किती प्रकारचे असू शकतात आपल्या सर्क्युलर मोशनमध्ये. पुढच्या लेक्चरमध्ये आपण दुसरा टॉपिक घेऊ सर्कल मोशनचा. तोपर्यंत धन्यवाद, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.